आज 10 जुलाई 2024 को सुबह 7:15 बजे नांदेड़ शहर और नांदेड़ के सभी तालुकाओं में भूकंप के झटके महसूस किए गए और इस भूकंप की तीव्रता रिक्टर पैमाने पर 4.5 थी। भूकंप का केंद्र हिंगोली जिले के कलमदोरी तालुका के रामेश्वर तांडा गांव में था और नियंत्रण कक्ष को जानकारी मिली है कि भूकंप के झटके नांदेड़ और परभणी जिलों में महसूस किए गए हैं। नांदेड़ जिले में महसूस किए गए भूकंप के झटके हल्के थे और कहीं कोई नुकसान नहीं हुआ। हालांकि नागरिकों को घबराना नहीं चाहिए और सतर्क रहना चाहिए। साथ ही गांव में जिन लोगों के घर की छत पत्थर की है और उन्होंने चद्दर पर सहारे के लिए पत्थर लगा रखे हैं, उन्हें तुरंत पत्थर हटा लेना चाहिए, ऐसी अपील नांदेड़ के कलेक्टर अभिजीत राव ने की है। आज सकाळी 7 ते 7:15 दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला। याची रिक्टर स्केलवर तीव्रता 4.5 एवढी होती। याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता। रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते। या अनुषंगाने आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत, विशेषतः भूकंप आल्यावर काय करावा याची नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे आणि या विषयाने अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे। तरी माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की आपण घाबरून जाऊ नका। हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात, विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात, त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात। मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही। आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, एनबीसी न्यूज।